क्षेत्रातले मोठे मोठे माणसं आपल्या गावात आलेले आहेत. आपल्या गावाचं भाग्य म्हटलं पाहिजे का इतके मोठे मोठे माणसं आज या ठिकाणी आलेले आहेत. सर, मी सरपंच म्हणून तुमच्या आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करण्याची जबाबदारी माझ्याकडे असते सर. त्याच्यामुळे मला फार म्हणजे आनंद वाटतो या कार्यक्रमामध्ये. हा सर, बोला सर. सगळं नीट लिहून आणलंय ना? सगळं व्यवस्थित सर, व्यवस्थित. आज सर बघा सर, माझे काय, मी मुलांवर रागवलो. मी म्हटलं मोठे मोठे पाहुणे येतात, त्यांचं आडनाव इकडे तिकडे बरोबर नाही वाटत आहे. पण पोरं काय झालं सर, म्हणजे हायर एज्युकेशन मधले पोरं असल्यामुळे थोडेसे चुका होतात त्याच्यामुळे, बाकी काही नाही. तर असू द्या. तर आज आपल्या गावामध्ये एक भरत जाधव यांच्या रूपानं एक जाधवकालीन व्यक्तिमत्व या ठिकाणी आलेलं आहे. म्हणजे पूर्वी कसरा सर यादवकालीन राजगिने, आता अख्खी इंडस्ट्री जाधवकालीन झालेली आहे. जबरदस्त. म्हणजे तुमचे ते काका ते तर नेहमी येतात आमच्याकडे. कोण? ते संजय जाधव. आम्ही आता काका बोल बरोबर. आम्ही आमचे ते ग्रामपंचायतर्फे ठराव केलेला आहे सर आम्ही, का त्यांना इथचं रेशन कार्ड आम्ही देणार आहे. म्हणजे तत्पर असतात, नुसतं त्यांना आवाज द्यायची गरज का, ते लगेच येतात. हा एक मिनिट, संजय जाधवजी. अरे अरे नाही, अभी अभी आमात आज नाही आहे तुम्हाला काम. आज एक जाधव आहे ऑलरेडी हमारे पास. आज मत आव, आज मत लिखित मागच उभे असतात ते. आज आज सर. पण सर म्हणजे एक जाधव इंडस्ट्री एक मोठी निर्माण झालेली आहे. तर सर मी तुम्हाला म्हणजे असं मला एक असं वाटते का बा, आमच्या काळातले नट जे आहेत ते साधारण म्हातारे बितारे झाल्यानंतर त्यावेळेस ते हे जाधवकालीन नट म्हणून ओळखले जातील असं मला वाटतंय ना सर. असू द्या. सरांनी अनेक चित्रपट केले, अनेक चित्रपट खात्यावर केला तुम्ही, पुणे वाया बिहार. जबरदस्त सर. अरे बाप, परिवहन खात्याचं पिक्चर आहे पुणे वाया बिहार. आमच्याकडे गावाकडे पाटील राहते की नाही. हा, एलिशपूर वाया दर्यापूर असं राहतं. त्याच्यामुळे आम्हाला वाटलं परिवहन खात्या. पण सर तुम्ही त्याच्यामध्ये जे बिहारी बोलले ना, अरे बाप रे, खतरनाक, जबरदस्त. माझ्या पर्यंत दुसऱ्या मिनिटाला ओळखलं बरं जाधव. एकदम टॅलेंटेड, एकदम टॅलेंटेड माझा पोरगा. असो. तर मूळचे लंडनचे असणारे भरत जाधव या ठिकाणी आलेले आहेत. मूळचे कसे लंडनचे? आम्ही स्वतः त्यांनी ऍड्रेस दिलाय, मुक्काम पोस्ट लंडन. बघितलं सर, आहे ना सर मुक्काम पोस्ट, आहे ना. मग काय, लग्न पण त्यांनी लंडनलाच केलंय. मग लग्नाची वर लंडनच्या घरात बघा, आहे ना सर, केलं सर. जबरदस्त ना लंडन मध्ये. तुम्ही काय म्हणाल तिकडे काय सर राहत, जागेचा भाव, स्क्वेअर फूट वगैरे? अरे एफ एस आय वगैरे व्यवस्थित भेटते का? सीआरझेडच्या जमिनी असेल तिकडे. तुमचं घर म्हणजे कोणत्या एरियात येते सर? म्हणजे ग्रामपंचायत आहे का महानगरपालिका? लंडन मध्ये. लंडन मध्ये घर आहे त्यांचं? नाही नाही, आहे ना सर. खरं सांगा, ग्रामपंचायत मध्ये आहे का? पाणी म्हणाल ते. पाणी पिण्याचा काही प्रॉब्लेम नसेल ना तिकडे? लंडन मध्ये तसाही पाण्याचा प्रॉब्लेम नाही म्हणा. बर्फच राहते जिकडे तिकडे, थोडासा घेतला, गरम करून घेतला, पिऊन टाकला, आणि संध्याकाळी तर गरम करायची पण गरज नाही. लगेच बसले, लगेच गेला सर. जाम जबरदस्त, मला खूप आवडतं सर लंडन. पुढच्या वेळेस तुम्ही जाल ना सर, तर मला घेऊन चला लंडनला. म्हणजे खूप आवडतं. काय सिटी आहे सर लंडन? म्हणजे इतकी जबरदस्त सिटी. अरे लहान लहान पोरं इंग्रजी बोलतात तिकडचे. एकदम जबरदस्त. पण सर तुमचं ते म्हणजे तिकडच्या वहिनींना काय आपत्ती वगैरे? कुठल्या? लंडनच्या? नाही तो सिनेमा होता. सिनेमा होता? सिनेमा काय? तुम्ही सर इतकं जिवंतपणे काम करताना आमच्या खेड्यापाड्यातल्या लोकांना असं वाटतं का खरंच त्यांचं लंडनला घर आहे काय? सॉरी सर, सॉरी वहिनी, सॉरी. हा, माझ्याकडून चूक झाली असेल तर मला असं वाटलं खरं जर असेल. असं तर काही हरकत नाही सर. पण तुमचं ते जमीन घेण्याचा आणि विकण्याचा जो व्यवसाय आहे ना, तुम्हाला लय आवडला सर. जबरदस्त. इकडे तिकडे तुम्ही जमीन घेऊन, म्हणजे तुम्ही ना जिकडे तिकडे जमीन घेऊन ठेवल्या. तुम्हाला बघून ना आमच्या, मला असं आठवत येतं सर, म्हणजे आमच्या गावाकडे ना एसटी येते, एसटी येते. आता मग ते घुसाल जागा नाही मिळत ना, तर लोक असे दुपट्टा टाकून सीट रिझर्व करतात. खिडकीतून दुपट्टा टाकला का सीट रिझर्व? तर तुम्ही असे महाराष्ट्रात जेट घेत जागे जागे दुपट्टे टाकले. आता दुपट्टे म्हणजे काय, चादरच टाकलाय म्हणा तुम्ही तिकडे तिकडे. तर असू द्या. अत्यंत काबाळ कष्ट करून आज या ठिकाणी बरं जाधव पोहोचलेले आहेत. म्हणजे त्यांचा मूळचा व्यवसाय म्हणजे मुंबईचा डबेवाला, म्हणून त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केलेली आहे. नंतर त्यांचं आता होऊन जाऊ दे, नाही आता नाही सर यांच्यात, हा हे नुसतं होऊन जाऊ दे आहे ना. आता असं तर लय झालं सर. तुमचं ते बरोबर, आता लय वाचल होत मी. होऊन जाऊ दे म्हणून यांनी लग्न पण केलेलं आहे. सासरचे म्हणायचे जावाई माझा भला, पण हे म्हणायचे झक मारली बायको गेली.
असू द्या सर, तुमचे सगळे पिक्चरचे नाव अशी मी असे लिरॅटिक मध्ये असे जोडलेले सर मी कधी कधी करतो तर असो. पण शेवटी ढँट ढँग म्हणत त्यांनी एक स्टेजवर एंट्री घेतली आणि सई रे सई म्हणून व्यक्तिमत्व या ठिकाणी सादर केलं. त्याबद्दल या असा सई व्यक्तिमत्वाचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय सई तामणकर, आता हिंदीत गेलेले संघटनेचे अध्यक्ष भारत गणेश पुरे. आज आपल्याकडे आणखी एक दिग्दर्शिका टाईपचं व्यक्तिमत्व या ठिकाणी आलेलं आहे. बेला शेंडे यांचे छोटे बंधू केदार शेंडे या ठिकाणी आलेले आहेत. जोरदार टाळ्या. केदार शिंदे. बेला शिंदे आहे का ते? शिंदे. सर हे पोरा नाही, हे खोडलं नाही का रे? नाही चुकलं, चुकलं बरोबर. त्याचं नाव बेला शिंदेच आहे. तेच म्हणलं. पण बेला शेंडे गायक आहे. हा नाही नाही, हे चुकीन लिहिलं की बेला शिंदे यांचे पती असे लिहायला पाहिजे ना. बरं जाऊ द्या, आपण चुकीची दुरुस्ती करून घेऊया. सयाजी शिंदे यांचे वडील अशोक शिंदे यांचे भाचे आणि गायक आनंद शिंदे यांचे भाऊ केदार शिंदे या ठिकाणी आपल्याकडे आलेले आहेत. काय सर म्हणता म्हणता बघा. म्हणजे त्यांनी माझे काय झालं, माझं टॅलेंट वापरून त्यांनी स्वतः सिनेमा केला सर. तुमचं टॅलेंट? हा हा, म्हणजे लोकांच्या मनातलं ओळखायचं टॅलेंट आहे माझं, ते तुम्ही वापरून तुम्ही सिनेमा केला. आगा भाई आरेच्या सर, त्याच्यामुळे जरा मला थोडं हे वाटलं, कारण मी माझं टॅलेंट आहे सर. काही सांगू नका, काही टॅलेंट मिळेल. मी खपवू नका काही. अरे खपू नाही मी प्रत्येक. अरे तुम्हाला आता प्रेझेंटेशन देतो मी. काय काय म्हणते त्याला, सादरीकरण देतो मी तुम्हाला आता. प्रेझेंटेशन? हा प्रेझेंटेशन. हे बघ सर, एक मिनिट, दोन मिनिट हात दाखव सर. तुमच्या मनात काय चालू आहे ते ओळखतो मी सर. आत्ताच्या आत्ता सर बरं जाधव यांच्या मनात आता हे चालू आहे की आत्ताच्या थुकराटवाडीमध्ये आपण आहोत, तिथं जागेचा भाव काय असेल. इथे एक जागा आपण पटकवली पाहिजे काय. मकरंद अनासपुरे यायच्या आधी आपण इथे जागा घेऊन टाकू. खरं ना सर? काय ना जबर सर, तुमच्या मनातलं पण ओळखू शकतो सर. हे बघा आज काही झालं तरी याच्या फालतू जोकला पण आपण दाद दिली पाहिजे. लगेच पुढच्या पिक्चरच्या प्रमोशनला इकडे यायचं आहे. आज याला दाद दिली पुढच्या वेळेस कमी आहे का सर? तुमच्या मन एकदम एकदम आतलं चालू सर. आतलं पाहिजे, आतलं 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 आतलं. अरे बापरे सर, बापरे बापरे. ज्येष्ठ अभिनेते भारत गणेश पुरे आपल्याला डेट देतील का पुढच्या पिक्चर साठी? सर देतील ना सर, असं काय सर. तुम्ही मोठ्याने म्हणा ना सर, असं काय तुमचा हक काय ना सर. तुम्ही काय मेन रोल देणार सर मला? 2 महिने लागतील, 2 महिने मी देतो सर तुम्हाला. मग काय तर मी तर टायटल पण ठरवलं. इंग्लिश मध्ये स्पेलिंग पण भरतच आहे ना. हा नाही मी टायटल पण ठरवलं ना सर. काय म्हणजे भरतच्या जागी भारत आला रे. रे ठेवलं सर मी. तुम्हाला खर्च नाही सर, तो भचा भाकराचा फक्त बस. आणि इंग्लिश मध्ये तोही नाही आहे. मस्त सर, काय टेन्शन नाही. म्हणजे मी सगळ्यांच्या मनातलं ओळखू शकतो असं काहीच नाही. म्हणजे खापरे सरांच्या मनातलं पण मी ओळखू शकतो सर. तुम्ही हात द्या फक्त, हातात हात द्या ना, हात द्या. उजवा पाहिजे सर मला, उजवा पाहिजे. वा स्प्रुवा काय सॉलिड दिसतो आज यार, कडक. वा वा यार, व्हॉट्सअपवर असेल का? मला नंबर शेअर करेल का? काय या कार्यक्रमातून असा विचार करता तुम्ही? अरे हे तुमचे विचार, विचार काय? असं विचार करू नका यार, चांगले विचार करा, चांगले. हा व्यवस्थित. हे बघा, हे बघा, रागवलं तर लगेच प्रोफेशनल विचार. केदार शिंदे भारत गणेश जागी मला घेईल का? त्याच्यापेक्षा मी चांगलाच दिसतो. परत तुम्ही आले तिकडेच. स्प्रोला मी गोरेगावला सोडतो. अरे वा, यांचा हात खूप आवडतो मला सर. वा क्या बात है. स्प्रुवा नको नको, राम 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 राम. ते काय राम राम काय राम राम काय? तेच तेच म्हणतात, त्यांनाच आठवलं आणि त्यांनीच लगे नकार दिला. राम 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 राम. प्रेक्षकात पण आज काही आयटम नाही यार. अरे बँड मध्ये तरी एखादी चांगली पोरगी ठेवा रे. तुषार देवलला काय बघायचं रे. आज चांगली अपॉइंटमेंट होती, यांनी इकडे बोलवलं. काय हे लोक कार्यक्रमात घेत नाही, नुसतं गेस्ट म्हणून बोलवतात.
यांचं असंच आहे. कार्यक्रमात घ्यायचं नसलं की गेस्ट म्हणून बोलवतात. असं करू नका रे, घ्या रे कधीतरी. मंगेश कदम तर मी इतकं ओळखतो सर तुमच्या मनातलं. अरे फालतूपणा करू नका रे, आठपा रे पटापट. आता पंचेस संपले वाटते तुमचे रे. नवीन पंचेस काढा, मला घरी जायचं आहे, डबा करायचा आहे, लीनाला द्यायचा आहे. वेळ मिळाला तर मला रिहर्सलला जायचं आहे. कसं करूया? आणि माझ्या नाटकातले सगळे नट या चला हवा उद्यामध्ये, मी कधी करू रिहर्सल आणि कधी करू नाटक. आहे ना सर, जबरदस्त ना? आहे ना, करेक्ट. सुप्रा मॅडम, हाय भारत, तू किती हँडसम आहेस. मला नेहमी वाटते की माझ्या नवऱ्याच्या मिशा तुझ्या सारख्या असाव्यात. या ठिकाणी एकमेव निरागस माणूस, स्वच्छ मनाचा माणूस, नाही तर हा खापरे बघ, मला गोरेगावला सोडायला तयार होतो. आणि कडू, तुझ्या मोठ्या बहिणीसारखी आहे मी. प्रेक्षकात एवढं बसायचं असेल तर तिकडे जाऊन बघ ना, है ना. पण भारत काही म्हण, मला खूप तू आवडतोस. हो भारत दादा, मला तू खूप आवडतोस. याला काय अर्थ आहे का? आय हेट यू. काय सांगू तुला या तिघांची गोष्ट? भारत अंकुश आणि केदार वैद्य. केदार वैद्य नाही, केदार शिंदे. नाही ते मीटर मध्ये नाही ना. त्याला काय होतंय? ऍडजस्ट करून देतो, ऍडजस्ट करून देतो. भारत अंकुश आणि केदार दोस्त महिन्याला पाहून नाचून गावन, हे महिन्याला पाहून नाचून गावून अंकुश बोलायला लागला. अंकुश दबोलायला विचारा मला काय काय. ये गो ये महिना पिंजरा बनाया सोने का. सर आता आमच्या ऑडियन्स तुम्ही दिसत नाही, पण यू कॅन एन्जॉय. आमच्या स्टुडिओ मध्ये आता बोलत आहे आर जे श्रेया. आणि आता आपल्याकडे सेलिब्रिटी आलेली आहे उर्फुहा ताई. उर्फुहा त्यांचं नाव आहे. स्पृहा उर्फुहा म्हणतात ते परत परत. ठीक आहे, आता लोकांना
लोकांना कळलं ना गबा आपल्या ठेवा ना लोकांना कुठे करतो जरूर कुवाताईया खूप मोठ्या कवयित्री आहेत जबरदस्त आपलं पण कर्तव्य आपण त्यांच्यासाठी एक गाणं बोललाच पाहिजे होता दंगली आणि लागतो कर्फ्यू हा का बघा करेक्ट आहे होता दंगली आणि लागतो कर्फ्यू हा कर्फ्यू हा कर्फ्यू हा आज आमच्याकडे आले आहेत उर्फुहा 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 अरे उर्फुआ काय उर्फुआ आता लोकांना तेच नाव कळलंय का बस झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.